शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गायिका मैथिली ठाकूरनं इथं गाणी सादर केली। या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। भाजप खासदारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला भाजपचे रावसाहेब दानवे तेवढे उपस्थित राहिले। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची परीक्षा उद्यापासून सुरू होते। पहिल्या टप्प्यात बीकॉम आणि बीएससी सह विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत। विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत। विशेष म्हणजे लॅपटॉपसह मोबाईलवरून देखील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। परीक्षेदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपचा फ्रंट कॅमेरा सुरू राहील। परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्यास त्याची नोंद सर्व्हरवर ठेवून विद्यार्थ्याला परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात येईल। अँटिलिया स्फोटक प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी माफीचा साक्षीदार बनला। रियाजुद्दीन काझी हा मुंबई क्राईम ब्रांचमध्ये सचिन वाझेचा सहकारी होता। अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू असताना 27 फेब्रुवारीला सचिन वाझेच्या सोसायटीला पत्र लिहून सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतलं होतं। स्फोटक प्रकरणात हे सीसीटीव्ही फुटेज तपासाचा एक भाग होता, मात्र हे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आलं। फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला। या अहवालात काही दम नसून त्याला काडीची किंमत देऊ नका असं राऊत म्हणाले। भाजप नेत्यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवरही त्यांनी टीका केली। राजभवन राजकीय अड्डा झाल्याचं त्यांनी म्हटलं। तर फडणवीसांनी लवंगी फटाका आहे की मोठा बॉम्ब हे लवकरच समजेल असा पलटवार केला। परमवीर सिंह प्रकरणात विरोधी पक्षांना उद्धव सरकारवर हल्लाबोल केला आहे। सरकार समोर असे चॅलेंजेस ज्यावेळी येतात त्यावेळेस महाविकास आघाडीचे घटक पक्ष जास्त जवळ येतात असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। परमवीर सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असंही ते म्हणाले। कोल्हापूरचा थोरला दवाखाना अर्थात छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत जिल्ह्यातील वारसास्थळांच्या यादीत क्रमांक 1 वर आहे। मात्र कोरोना काळात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी इमारतीच्या संपूर्ण भागावर खिळे ठोकण्यात आले आहेत। लोखंडी स्टँड उभे करून त्यावरून ऑक्सिजनची पाईपलाईन पसरवली आहे, त्यामुळे इमारतीच्या मूळ सौंदर्याला बाधा तर पोहोचलीच आहे। शिवाय इमारतीच्या दगडांमध्ये खिळे ठोकल्यामुळे इमारतीला धोकाही निर्माण झाला आहे असं निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमधल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेस नगरसेवक साकीब शाही। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे